सबल मराठा समाजाच्या आंदोलनापुढे मुख्यमंत्र्यांनी पत्करली शरणागती। मराठा, धनगर, महादेव कोळी व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या जिवाळ्याच्या प्रश्नांकडे या समाजांनी लोकशाही मार्गाने शांततेने केलेल्या आंदोलनांकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आता हे कार्यकर्ते आक्रमक आंदोलनाच्या तयारीत असून शांततापूर्ण मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करून देखील सरकार दखल घेत नसल्यामुळे आता या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे। आषाढी महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला असून त्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते पंढरपूर परिसरात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपुरात येऊ नये, जर ते येथे आल्यास आषाढी यात्रा काळात 12 ते 14 लाख भाविक पंढरीत आले असताना भीतीचे वातावरण निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला आहे। यावेळी बोलताना आमदार भालके म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून मराठा, धनगर व महादेव कोळी व अल्पसंख्याक मुस्लिम समाज आपल्या हक्काच्या आरक्षणाची लढाई शांततापूर्ण मार्गाने लढत आहे। वारंवार आंदोलने करूनही शासन दखल घेत नाही, मोर्चे काढूनही दाद दिली जात नाही, विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर केवळ टोलवाटोलवी केली जाते, खोटे आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेले असून त्यामुळे आता शांततापूर्ण आंदोलन करण्याची वेळ निघून गेलेली आहे अशीच भावना या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकतर समाजांच्या मागण्याबाबत तत्काळ कॅबिनेटची बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी महापूजेसाठी येऊ नये असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला आहे। पुढे बोलताना ते म्हणाले की यापूर्वीही आषाढी कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजेसाठी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना व अजित पवार आणि स्वर्गीय आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री असताना अशाच प्रकारे जनक्षोभाचा आदर करीत महापूजेसाठी आले नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यंदा महापूजेसाठी येऊ नये आणि जर यायचे असेल तर निर्णय जाहीर करून या, अन्यथा संतप्त कार्यकर्त्यांना कोणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आमदार भालके यांनी सांगितले।